मला कोविड झाला तर मला काहीतरी होईल म्हणून मी घरातच बसलं पाहिजे हा विचार मी केला नाही. घरकुल मध्ये आलो, घरकुल मधल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेतलं, पाहिजे त्या प्रकारची मदत उपलब्ध केली. आज जे लोक माझ्यावर आरोप करतायत त्यांना माझा प्रश्न आहे, कधी कुठल्या परिवाराला विचारलं 2 वर्षांमध्ये तुम्हाला काय मदत हवी आहे, पेशंट साठी तुम्हाला काय उपचारासाठी गरज पाहिजे, तुम्हाला ऑक्सिजन बेड पाहिजे का, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जागा पाहिजे का, असं कुणीच विचारायला तुम्हाला आलं नाही. फक्त स्वार्थ यांच्या समोर. कधी कुठल्या जातीभेद कधी महेश लांडगेने केला नाही, कधीच कुणामध्ये ताण तणाव निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल असं वाक्य सुद्धा बोलला नाही. काम करताना कधी तरी चूक सुद्धा केली नाही, कायम प्रामाणिकपणे, नेहमी प्रामाणिकपणे मी एकच काम केलं. माझ्यावर जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडायची, लोकांची सेवा करायची, सेवा करायची, सेवा करायची, याच्यावर काहीच करायचं नाही. हा माझा प्रामाणिकपणा आहे. माझ्याकडे जो माणूस काम घेऊन आला त्या माणसाला मी विचारला नाही तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कधी विचारला नाही तू कुठल्या राजकीय पक्षामध्ये आहे, तू कुठल्या पक्षात आहे, तू कुठल्याला मतदान केलेलं आहे. माझ्या या घरकुल मधला कुठलाही माणूस आला तर त्याला मी मदत करणं हाच माझा प्रामाणिकपणा ठेवलेला आहे. मी मागच्या 2014 निवडणुकीमध्ये सुद्धा, 2019 निवडणुकीमध्ये सुद्धा, आणि आता 2024 ची लोकसभेची निवडणूक झाली मी तुमच्या समोर भाषण केलं तेव्हा सुद्धा कुणावर आरोप ठेवले नाही. कोण किती चुकीचं काम करतो याच्याबद्दल मी एक शब्दही बोललो नाही. पण मागच्या 4 महिन्यापासून मी पाहतोय माझ्यावर नाही ते आरोप केले, माझ्यावर सगळे आरोप मी सहन केले आणि करेल सुद्धा. पण जो आरोप माझ्यावर त्यांनी केला, माझ्यावर आरोप करण्यामुळं जो जातीचा सलोखा, जाती धर्माचा सलोखा बिघडणार होता, सामाजिक समरसता बिघडणार होती, अशा प्रकारचे आरोप ज्यावेळेस त्यांनी केले त्यावेळेस मी गप्प बसलो नाही. मला माझा मतदार संघ शांततेत पुढे गेलेला पाहिजे, सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र राहिली पाहिजेत. त्यांच्यासारखा खुर्चीवर बसून निर्णय घेत नाही मी. मी लोकांमध्ये जातो, ग्राउंडवर जातो, जिथं प्रकल्प होणार आहे, जिथं तो कन्सल्टंट नेमलेला आहे त्या कन्सल्टंटला सांगतो तू फार हुशार आहेस, तू फार हुशार आहेस, पण एक लक्षात ठेव या ठिकाणी येणारा नागरिक आहे ना तो माझा आहे, राहायला येणारा माणूस माझा आहे, इथं राहायला येणारी प्रत्येक भगिनी माझी बहीण आहे, तिला त्रास झावील असा जर कुठला प्रकल्प उभा केला तर तुझी माझ्याशी गाठ आहे. आज तुम्हाला विश्वास देऊन जातो या ठिकाणी, जे घर जे घरकुल आम्ही मानले, जे पंतप्रधान आवास योजनेच्या स्कीम आम्ही केल्यात त्याच्यापेक्षा सुंदर प्रोजेक्ट हा घरकुल आम्ही करून दाखवू.